शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट JEE एमएसटी सीटीच्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट JEE एमएसटी सीटी 2023-24 करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा। वारस असतानाही परस्पर शेती विकल्याचा महिलेचा आरोप, कारवाईच्या मागणीसाठी महिलेसह पतीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण। बुलढाणा येथील शेत सर्वे नंबर 37/1 मधील सुमारे 5 एकर जमीन वारसदारांना डावलून नियमबाह्य नोंद करून विकल्याचा आरोप करी सदर जमीन विकत घेणाऱ्यांवर तसेच बेकायदेशीरपणे नोंद घेणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी या मागणीसाठी बुलढाणा येथील खरात दाम्पत्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 10 एप्रिल पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। बुलढाणा येथील संरंजना श्रीकुमार खरात व त्यांचे पती श्रीकुमार खरात या उपोषणकर्त्या दाम्पत्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एक तक्रार दिली असून या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की बुलढाणा येथील जुना सर्वे नंबर 37/1 मधील 4 एकर 39 गुंठे जमीन त्यांचे वडील अर्जुन मोकळे यांना आजोबा चहादू मोकळे यांच्याकडून मृत्यूपत्राने मिळाली होती। त्यानंतर 2019 वडील अर्जुन मोकळे यांच्या मृत्यूनंतर सदर जमिनीचे मुलगा अजेंद्र मोकळे, विजय मोकळे व मुलगी रंजना मोकळे हे कायदेशीर वारस आहेत व तशी नोंदही होती। मात्र काकू द्वारकाबाई मधुकर मोकळे यांनी तलाठी व नायब तहसीलदारांच्या सहकार्याने सदर जमीन स्वतःच्या नावे करून घेतली व 2016-17 आम्ही कायदेशीर वारस असतानाही आमच्या सह्या न घेता सहाय्यक निबंधकाला हाताशी धरून सदर जमीन मलकापूर येथील गुरु नारायणदास नथुदास निल्हाणी, मोहनदास अर्जुनदास तलरेजा, शंकरदास जंगलदास मंगलाणी व मोहनदास अर्जुनदास यांना परस्पर विकल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच बेकायदेशीरपणे जमीन विकत घेणाऱ्यांची व बेकायदेशीरपणे रेकॉर्डला नोंद घेणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी व वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मिळवून देण्यात यावा किंवा मोबदला देण्यात यावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। माझ्या वडिलांचं नाव अर्जुनराज साधू मोकळे, मी त्यांची मुलगी संरंजना श्रीकुमार खरात राहणार बुलढाणा। माझं एवढंच म्हणणं आहे की माझ्या हिश्याची जमीन मला देण्यात यावी। माझी कंडिशन अशी आहे, मी आजारी आहे भरपूर, मला उद्या काय कमी जास्त झालं तर प्रशासन आणि मागचे जे नावं दिलेले हे लोक जबाबदार राहतील। तिचे वडील अर्जुनराव मोकळे, अर्जुन साधू मोकळे यांची जमीन, यांचे आजोबाचे साधू मोकळे यांची जमीन 10 एकर 35 गुंठे कराळे लेआउट इकडे होती। त्यांनी परस्पर ते काय या लोकांनी परस्पर खरेदी करून परस्पर विकली ती आम्हाला आमच्या हक्काने, आमचा हक्क आहे त्या जमिनीवर, त्या आम्हाला परत मिळण्यात यावा एवढी विनंती। काय काय कमी जास्त झाले आम्हाला त्याला प्रशासनाद्वारे हे 3 लोक जबाबदार राहतील।